अशा ताई बुचके यांच्यावर कारवाई जी केली ही मी तर म्हणते मी सर्वसामान्य शिवसैनिक महिला आहे ही चुकीची आहे, साफ चुकीची आहे। कारण मी आणि आशाताई आम्ही गेल्या मी तर 35 वर्ष शिवसेनेमध्ये काम करते। माझे मिस्टर रामदास शेठ चव्हाण आम्ही गेले 35 वर्ष शिवसेनेची संघटना बांधतो आहे। काय संघटनेसाठी केलं आहे ते आम्हाला माहिती आहे। आणि शेठ गेल्यानंतर आशाताई 2002 या ठिकाणी निवडून आल्या जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाल्या। आणि तिथून पुढं त्यांचं ते कामाचं जर तो जोर बघितला तर खरोखर आमच्या शिवसैनिकांसाठी मोठा एक आधार होता आणि आधार आहे। आणि त्यांच्यावर ही वेळ आली तर त्यांच्या एकट्यांवर ही वेळ न येता आमच्या सर्व शिवसैनिकां जुन्नर तालुक्यातल्या सर्व शिवसैनिकांवर ही वेळ वाईट आलेली आहे, याचं दुःख होतं आहे। आणि ह्या ठिकाणी आमच्या आशाताई बुचके जरा त्यांची तब्येत खालावलेली आहे तर त्यांना काय मी तर सांगेल, त्यांनी अजिबात खालावून जाऊ नये। आम्ही सर्व शिवसैनिक नसतानासुद्धा अपोजिट पार्टीचे मंडळीसुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तर त्यांनी जरा धीर धरावा आणि अजिबात डळमळून न जाता खंबीरपणे उभं राहावं। शिवसैनिक तुमच्या 100% पाठीशी आहेत आणि सर्व मित्रपक्षातले सुद्धा मंडळी तुमच्या पाठीशी आहेत, तर त्यांनी धीर धरावा आणि त्यांना या आजारातून चांगलं सावरण्याची परमेश्वराने संधी द्यावा।